विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला तर्क व अनुमान या घटकामध्ये आपल्याला काही अनुमानं दिलेली आहेत विधानं दिलेली आहेत यावरून आपल्याला तर्क करायचा आहे पा परीक्षेला अशा प्रकारचा एखादा प्रश्न विचारला जातो तर पा, खालील दोन विधानं व अनुमानं दिलेली आहेत तर त्यामध्ये अचूक अनुमान कोणता आहे ते आपल्याला ओळखायचं आहे विधान दिलेलं आहे पा सर्व वाघ सिंह आहेत दुसरं विधान आहे काही सिंह शिकार करतात आता अनुमान काय आहे त्याच्यावरून ह्या दोन विधानावरून दोन अनुमान काढलेले आहेत पहिलं ए अनुमान आहे सर्व सिंह वाघ आहेत बी अनुमान आहे सर्व वाघ शिकार करतात आता आपल्याला ह्या दोन विधानावरून हे दोन अनुमान म पैकी कोणतं अनुमान बरोबर आहे कोणतं चूक आहे ते आपल्याला पाहायचं आहे सर्वात प्रथम वरच्या विधानांचं नीट बारकाईनं वाचन करायचं आहे सर्व वाघ आहेत पहिला मुद्दा दिलेला आहे वाघ सगळे ते शिह आहेत आता आपलं अनुमान काय दिलं आहे याच्यामध्ये सर्व सिंह वाघ आहेत आता याने उलट अनुमान लावलेलं आहे आपण दिलेलं आहे वाघ शिंह आहेत पण सिंह वाघ आहेत असं थोडं सांगितलं आहे म्हणून आपलं अनुमान एक नंबरचं जे हे अनुमान आहे ते साप चूक आहे कारण सर्व वाघशी आहेत पण सिंह वाघ नाही मग ह्या चूक आहे आता दुसरे काही सिंह शिकार करतात सगळे सिंह शिकार करतात का नाही मग यांनी दिलं आहे सर्व वाघ शिकार करतात आता सर्व वाघ शिकार करतात का अनुमान दिलं आहे तरी तर दिलेलं आहे पहा सर्व वाघशी आहेत सगळे जे वाघ आहेत ते सिंह आहेत पण सगळेशी शिकार करत नाहीत त्यामुळे सगळे वाक पण शिकार करणार नाहीत म्हणजे दिले सर्व वाक शिकार करतात तर सर्व वाक शिकार करत नाही काही वाघ शिकार करतील तर म्हणून अनुमान जे दिलेलं आहे ए, ए व बी हे दोनही अनुमान चुकीची आहेत म्हणून आपला पर्याय क्रमांक आहे पहा ए व बी चूक हा त्याचा पर्याय बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो आपण तर्क अनुमान यामध्ये प्रश्न दुसरा पाहणार आहोत प्रश्न दुसरा असा आहे खालील दोन विधानं दिलेले आहेत आणि दोन अनुमानं दिली आहेत त्यावरून अचूक अनुमान कोणता आहे ते ओळखायचं आहे विधान दिलेलं आहे सर्व पोपट मोर आहेत काही मोर नृत्य करतात त्यावर त्याने अनुमान असं दिले सर्व पोपट नृत्य करतात काही मोर पोपट आहेत आता आपण विधान नीट बारकाईनं वाचायचे आहे त्याच्यामध्ये बारकाईने वाचल्यानंतर त्याच्यात काय सांगितलेलं आहे सर्व पोपट मोर आहेत आता सर्व पोपट मोर आहेत मग विधान काय सर्व पोपट नृत्य करतात आता तुम्हाला माहिती आहे मोर नृत्य करतात परंतु त्यांनी ते सांगितलंय काय ॲक्झॅक्ट तिथं विधान काय केलेलं आहे हे आपल्याला महत्वाचं आहे काही मोर नृत्य करतात सगळे मोर नृत्य करत नाहीत आता सर्व पोपट हे मोर आहेत पण मोर सगळे नृत्य करत नाही म्हणून पोपट सगळे नृत्य करणार नाहीत म्हणून इथं पहिलं विधान आहे सर्व पोपट नृत्य करतात हे चुकीचं आहे त्यानंतर दुसरं विधान आहे काही मोर पोपट आहेत आता त्यांनी आपल्याला काय सांगितलंय पोपट मोर आहेत पण मोर पोपट आहेत असं कुठं सांगितलंय याच्यामध्ये सांगितलेलं नाही पण यांनी काय दिलंय काही मोर पोपट आहेत मग हे पण विधान चुकीचं आहे म्हणून या पर्यायामध्ये ये बी दोन्हीही चूक आहेत म्हणून आपलं उत्तर पर्याय क्रमांक चार तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो परीक्षेला प्रश्न आल्यास आपण सुरुवातीला विधान व्यवस्थित काळजीपूर्वक वाचायचे आहेत विधान काळजीपूर्वक वाचल्यानंतर त्यात काय सांगितलेलं आहे ते पाहायचं आहे आणि मग त्यांनी अनुमान जे दिलेलं आहे त्यांनी अनुमान लावलंय त्यांनी तो तर्क लावलाय की या अनुमा विधानावरून असा तर्क लावलाय आपल्याला योग्य कोणतं वाटतं ते आपण पर्यायातून शोधायचं आहे